नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघातात निधन झालं। रविवारी पहाटे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर निधन झालं। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मेटेंच्या कारला मोठा अपघात झाला। नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं, पण डॉक्टरांनी नंतर सांगितलं की घटनास्थळीच मेटे यांचा मृत्यू झाला, कारण त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला। ही घटना पहाटे सकाळी 5:05 झाली। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। महामार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला। या अपघातामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले आणि गंभीर जखमी अवस्थेत 1 तासानंतर कामोठ येथील एमजीएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। मेटेंच्या पार्थिवावर शवविच्छेदन जे जे रुग्णालयात झाल्यावर मुंबई वडाळा इथल्या निवासस्थानी सर्वांना त्यांचं अंतिम दर्शन घेता येईल। सोमवारी दुपारी 3 बीड इथे मेटेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल। आमचे मुंबईचे प्रतिनिधी मनोज दाळेकर फोन लाईन वरून आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। जे जे रुग्णालयातलं शवविच्छेदन पूर्ण झालं अशी माहिती आमच्या हाती आलेली आहे, काय तिथलं ताजं अपडेट? नक्कीच मनोज सर, तुम्ही बघितलं तर विनायक मेटे यांना जे जे रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं 1 तासापूर्वी आणि त्यांचं आता शवविच्छेदन हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचं पार्थिव हे त्यांच्या वडाळा निवासस्थानी नेण्यात येणार आहे। तिकडे त्यांचा पार्थिव 2 ते 4 ठेवण्यात येणार आहे। तिकडे सर्वांना त्यांचे अंतिम दर्शन घेण्यात येणार आहे। पण तुम्ही बघितलं तर त्यांचा विनायक मेटेंचा पार्थिव हे त्यांच्या गावी म्हणजे बीड इथे नेण्यात येणार आहे आणि त्यांचं उद्या त्यांच्यावरती त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। तुम्ही बघितलं तर विनायक मेटे यांचा सकाळी 5 अपघात झालेला होता। ते बीड वरून मुंबईला येत होते, त्या एक्सप्रेस वरती हा त्यांचा अपघात झाला होता। त्यावेळी तुम्ही बघितलं तर 1 जेव्हा अपघात झाला त्याच्या 1 तासानंतर सर्व शासकीय तिकडे निवासन शासकीय सर्व कर्मचारी पोहोचले आणि त्यानंतर विनायक मेटे यांच्यावरती उपचार सुरू झालं। त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। पण उपचार सुरू होत झाल्यानंतर विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं होतं। त्यानंतर विनायक मेटे यांना रसायनी पोलीस आता या संपूर्ण अपघाताची चौकशी करतायत। रसायनी पोलिसांचं पथक किंवा त्यांचे काही पोलीस अधिकारी जे जे रुग्णालयामध्ये आपल्याला आढळले? नाही म्हणत सर, कारण की तुम्ही बघितलं जे जे रुग्णालयाच्या बाहेर सर्व मीडिया कर्मचाऱ्यांना उभं करण्यात आलेलं, कोणालाही आत सोडण्यात आलं नव्हतं। त्यामुळे फक्त जे शववाहिनी होती त्याच्यातूनच विनायक मेटे यांचा पार्थिव आत जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि तिकडेच त्यांचा पार्थिव शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना आता वडाळा त्यांच्या निवासानी त्यांचा पार्थिव नेणार आहे आणि तिकडे त्यांचा अंत्यदर्शन घेण्यासाठी 2 ते 4 ठेवणार आहेत। पण असे कोणतेही कर्मचारी त्या तिकडे दिसले नाही आणि असं काही हे झालं म्हणजे माहिती पण पडली नाही, कारण की त्यांना रुग्ण जे शवविच्छेदन जी रुग्णवाहिका त्याच्यातूनच त्यांना आणण्यात आलं होतं आणि त्याच्यातूनच त्यांना नेण्यात आलेलं आहे। मनोज दयाळकर धन्यवाद। विनायक मेटे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी वडाळ इथे उपलब्ध करून देण्यात येईल। विनायक मेटे यांचं शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मेटेंचं पार्थिव वडाळा इथल्या निवासस्थानी आणण्यात आलं। दुपारी 3 म्हणजे सोमवारी दुपारी 3 मेटे यांच्या पार्थिवावर बीड इथे अंतिम संस्कार करण्यात येईल।